आधी मी म्हटलं होतं ना तुला, दीपा सॉलिड कनिंग आहे. केवढा अपमान केला तिने मम्मांचा. अरे डॅड, तुला माहिती होतं की तो शो करते ते, काय त्याचं नाव? सावळे सुंदर. हां, माहिती होतं तुला. तो शो म्हणे न्यूज चॅनलवर येणार आहे, पण त्याचा पहिला लाईव्ह एपिसोड ममाचा होता. नाही मला म्हणजे तसं कानावर आलं होतं माझ्या, कोण बोलत असतं त्यामुळे जेवढं कळतं तेवढं. आता ती दीपा तो शो अँकर करणार आहे हे काही मला माहीत नव्हतं, पण तिची अँकर म्हणून झालेली निवड मात्र अगदी योग्य होती बरं का. कम ऑन डॅड, काल त्या शोवर जे झालं ते ऐकून तू इतका न्यूट्रल कसा काय? श्वेता बरोबर बोलत होती, तिने अपमानच केलाय ममाचा आणि ममा चिडून तो शो सोडून निघून गेली, त्यामुळे तिची इमेज खराब झाली. तर दीपाची काय चूक? ये बाळा, ये ये इथे बस. बाबा नाही, तू बस इथे उभं राहायचं नाही उगाच चौगाच. हा बर, तुझ्यासाठी पाणी आणू का काहीतरी थोडस खायला आणू? नको. काही नको. डॅड, तिला कशाला पाणी विचारतायत? ती तर रणरागिणी दीपा इनामदार आहे. काल तर तिने तिच्या सासूला सुद्धा पाणी पाजलं. श्वेता, काय बोलतेस तू? वहिनी काय चुकीचं बोलली ती? काल तू त्या शो मध्ये ममाशी नीट वागली नाहीस, तिचा इन्सल्ट केला, हेच खरं. तुला खरंच असं वाटते सासूबाईंचा अपमान करायचा होता मला, त्यातनं मला आनंद मिळाला असता का? मला काय वाटतं हा प्रश्नच नाहीये इथे. फॅक्ट हे की काल त्या शोवर जे झालं ते चुकीचं झालं आणि त्यामुळे ममाची बदनामी झाली. आदित्य, तो कार्यक्रम लाईव्ह होता आणि कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून माझी सुद्धा जबाबदारी होती ना. त्या कार्यक्रमाचे विचार मला पटले म्हणून मी तो स्वीकारला होता आणि सासूबाई तिथे काळ्या रंगाच्या विरोधात बोलत होत्या. मग मी नुसतं ऐकून घ्यायला हवं होतं का? त्यांच्या होला हो म्हणायचं होतं का? बघ, ते काही मला माहीत नाही, पण काल तू जे ममाशी वागलीस ते चुकीचं होतं. तू असं वागायला नको होतंस. आदित्य, सासूबाईंची चूक त्यांना दाखवून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. दीपा. अरे श्रीरंगराव, या या. ये बाबा. बाबा कशी आहेस? बाबा मी ठीक आहे, पण तुम्ही इथे असं अचानक? मी बोलवलं. मी बोलवलं त्यांना. अगं तुझं खरं रूप तुझ्या वडिलांना पण कळायला हवं ना. म्हणजे काय झालंय? सर, 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 अब कधीच्या हाका मारतीये मी. काय झालं? तो सुसाइड अटेम्प्ट वाला पेशंट आहे ना, त्याला तुम्हाला भेटायचंय. तो बरा आहे ना आता? हो, पण त्याला तुमच्याशी काही बोलायचंय. काय बोलायचंय? माहित नाही सर, पण तो म्हणाला मी डॉक्टरांशीच बोलीन म्हणून. बरं, तू हो पुढे, मी आलोच. मिस्टर देवकुळे, तुम्ही तुमच्या मुलीला माहेरच्या माणसांचा मान कसा ठेवायचा हे अगदी उत्तम शिकवलं, पण तोच मान सासरच्या मंडळींना पण द्यायला हवा हे शिकवायचं राहून गेलं. म्हणजे काय झालंय? काय तुम्ही माझ्या दीपावर चिडलात का? म्हणजे तुम्ही काल सावळी सुंदर कार्यक्रम पाहिला नाही का? मिस्टर देवकुळे, तुम्ही तिच्यावर जे काही संस्कार केले ना ते सगळे दाखवून दिले काल ते. हे जे पाणी आहे ना जे तुम्ही पिणार आता, ते फक्त माझ्या तोंडावर मारायचं बाकी होतं. सासूचा अपमान करायला मागे पुढे पाहिलं नाही तुमच्या मुलीने. हो, म्हणजे चूक झाली असेल तिची, पण चूक रिअली? म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटत नाही की ती चुकली? बाबा, माझी चूक नव्हती.
बघितलं? हमरी तुमरीवर यायला मागे पुढे बघत नाही आणली तुमची मुलगी. पण सासूबाई खरंच माझी चूक नव्हती. पाहिलं तुमची लेख एक शब्द खाली पडू देत नाही माझा. लगेच वाद घालायला तयार असते. या घरात ती कशी वागते बघताय ना तुम्ही. दीपा बेटा तू नको बोलूस. सौंदर्य मॅडम हे बघा तिच्या या अवस्थेमध्ये तिच्यावर चिडू नका हो. सध्या खूप नाजूक अवस्थेमध्ये आहे ती शरीराने आणि मनाने सुद्धा. रिअली मिस्टर देवकुळे तुम्हाला काय वाटतं मला हे कळत नाहीये. जरा माझ्या घरातल्या इतर माणसांना विचारा. गेले काही दिवस मी तिची स्वतः किती काळजी घेते पण ती काय करते अनग्रेटफुल. नुसता अपमान केला नाही तिने माझा मिस्टर देवकुळे. खोटं बोलली. आम्हा सगळ्यांची खोटं बोलली. काय तर म्हणे गर्भसंस्कार वर्गाला जाते आणि कुठे जात होती खोटं बोलून त्या शूटिंगच्या लोकांना भेटायला जात होती. तो कार्यक्रम करायचा होता ना तिला. तुम्ही स्वतः विचारा ती खोटं बोलली की नाही आमच्याशी. मला सांगा कुठली चांगली सून सासरच्या माणसांशी या पद्धतीने खोटं बोलते. सासूला दिलेलं वचन मोडते. एक सांगू माझी मुलगी खूप विचारी आहे हो. अशी वेडावाकडं वागणारी नाही आहे पण तरी सुद्धा ती अशी वागली असेल तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अगदी हात जोडून माफी मागतो. मिस्टर देवकुळे माफी वगैरे काही मागू नका. तुमच्या लेकीला घ्या आणि निघा. काय अगं काय बोलतीयस तू. हे काय चुकीचं बोलले मी. यु नो व्हॉट मिस्टर देवकुळे आजपर्यंत तुमच्या मुलीच्या मी अनेक चुका माफ केल्या. फक्त माझं कार्तिकवर खूप प्रेम आहे म्हणून. बट आता इनफ इज इनफ. हे बघा सौंदर्य मॅडम मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरीच करतात. त्यासाठी मी तिला जरूर नेईन पण तिच्या या अवस्थेत तिच्यावर रागावून तिला घराबाहेर घालवू नका हो. हे बघा मी मनापासून तिच्या वतीने तुमची माफी मागतो. मिस्टर देवकुळे तुम्ही माफी मागून काय होणार आहे. मला सांगा ज्या घराच्या मर्यादा तुमच्या मुलीने मोडल्या त्या तुमच्या या लेकीला मी कुठल्या हक्काने आमच्या घरात ठेवून घेऊ. सासूबाई तुम्ही जे जे म्हणालात ते सगळं मी केलं. अशी कुठलीही गोष्ट नाही की तुमची ऐकली नाही. अशी कुठली मर्यादा ओलांडली मी सांगा ना. दीपा बाबा टाळी ऐकताना वाजते का हो. अगं काय बोलतेस तू. पण बाबा बघितलं ना तुमच्या समोर आहे आता कशी पटकन उलट बोलते बघा. आता तुम्हीच मला सांग तरी मी तिला या घरात राहू द्यायचं. बाबा मी खरंच सांगते मी. बस अगं का ऐकत नाहीस माझं तू. आणि मोठ्यांना दुरुत्तर कधीपासून द्यायला लागलीस. मोठ्यांचा मान ठेवायचा असतो हे विसरलीस का तू. हे बघ उगाच वाद घालत बसायचं नाही. शब्दाने शब्द वाढतो समजलं. बरं झालं तुम्हीच तिला बोललात ते. पण मी काय म्हणते ते बाकी सगळं राहू द्या. तुम्ही प्लीज तुमच्या मुलीला घ्या आणि जा आता. हो म्हणजे थोड्या दिवसांसाठी नेतो मी तिला. पण काय बाबा मम्मा जे सांगतायत ना ते बरोबर आहे. तू गप्पा बस ना. तुला काही वेगळं सांगायची गरज आहे. कारण बाबा दीपामुळे नेहमीच या घरात प्रॉब्लेम झालेत. आम्ही तिच्यासाठी इतकं करतो पण ती बघा ना कशी वागते ते. दीपा बाळा सासूबाईंची माफी मागून टाक. बाबा मी माफी मागेन सासूबाईंची पण एकदा माझी बाजू ऐकून. अगं माग ना माफी. तू कोण समजते स्वतःला. तुला जरा सुद्धा रिस्पेक्ट नाही का मम्मांचा. श्वेता आगीत तेल ओतू नकोस. शांत रहा कळलं. हे बघ दीपा
अगं मोठ्यांची माफी मागण्यामध्ये कोणताही कमीपणा नसतो. उगीच शब्दाने शब्द वाढत जातो. माफी माग आणि हा वाद इथेच संपून टाक. समजलं, त्यानंतरच आपण इथून निघू. सॉरी सासूबाई, मी चुकले, मला माफ करा. हॅलो हॅलो, कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय. गुड. कसं आहे, पेशंटचं सहकार्य असेल ना तर रिकव्हरी जास्त चांगली होते. सविता, आपण डिस्चार्ज कधी देतोय यांना? एक दोन दिवसात डिस्चार्ज देऊ त्यांना. डॉक्टर, शरीर ठीक आहे पण मनाचं काय? नाही, मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, आत्महत्या करणं चुकीचं आहे, पण मला जेव्हा कळलं की मी बाप नाही होऊ शकणार आहे तेव्हा उमेदच गेली. वाटलं संपलं सगळं, मग हे जगाला तोंड कसं दाखवणार? हो, पण आत्महत्या हा कुठल्याच प्रॉब्लेमवरचा उपाय नाही आहे डॉक्टर. ते कळतंय मला, पण माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? आणि मला जेव्हा माझ्याबद्दल हे कळलं तेव्हा वाटलं हे असलं दुःख घेऊन जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. सविता सांगत होती तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचं डॉक्टर? तुम्ही मला वाचवलं तर खरं, पण मला वाचवल्यामुळे माझा प्रश्न नाही सुटणार आहे. माझ्या या प्रॉब्लेमचा काही उपाय आहे का? नाही असेल तर प्लीज सांगा ना. बघा, काय मग उपाय सांगताय ना डॉक्टर साहेब, त्या बिचाऱ्याला कुठे माहिती आहे तुझा पण तोच प्रॉब्लेम आहे. तुला स्वतःलाच धक्का बसलाय तर तू त्याला काय उपाय सांगणार आहेस? नाही पण उपाय मिळाला ना तर खरंच चांगलं आहे. तुला पण गरज आहेच ना त्याची. शट अप, जस्ट शट अप. डॉक्टर, डॉक्टर काय झालं? सगळे गप्प बसा. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही रिलॅक्स रिलॅक्स. काय केलंस तू हे? 6 महिन्याच्या गरोदर सुनेला तू घराबाहेर काढलास? माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये घडल्या घटनेवर. त्याला मी काहीच करू शकत नाही. तिने चूक केली, त्याची शिक्षा तिला मिळाली. चूक का बरोबर हा प्रश्नच नाहीये सौंदर्या. पण तू जर तिला ह्या परिस्थितीमध्ये आता माफ केलं असतस ना तर अगं तुझ्याच मनाचा मोठेपणा दिसला असता ना. पण नाहीये ना माझं मन मोठं, त्याला काय करायचं? शिक्षा म्हणे कसली शिक्षा? माहेरी तर गेली, छान लाड करून घे. आणि कार्तिकचं काय? त्याला यातलं काहीच माहित नाहीये सौंदर्या. ते बघेन मी. पुन्हा चुकतेस तू सौंदर्या. हे बघ, प्लीज अशी वागू नकोस. दीपाच्या या अशा अवस्थेमध्ये तिने आणि कार्तिकनी एकत्र राहायला हवं, त्यांना असं वेगळं करू नकोस. आणि कार्तिक घरी आल्यानंतर जेव्हा त्याला कळेल की तू त्याच्या बायकोला अशा पद्धतीने घराबाहेर काढलायस तेव्हा त्याला केवढा शॉक बसेल. कम ऑन ललित, आदित्य जरा डॅडला समजाव की जी शिक्षा कार्तिकच्या बायकोला मी दिली ती करेक्ट आहे. हो आधी बोल. नाही मामा, आय मीन मामा, यू आर राईट, आय एम विथ यू. सतत प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे असं म्हणून तिचं सगळं ऐकायचं, तिच्या सगळ्या चुका माफ करायच्यात. एक्झॅक्टली माय पॉइंट. काय एक्झॅक्टली माय पॉइंट?
कार्तिकच्या अपरोक्ष त्याच्या बायकोला अशा पद्धतीने घराबाहेर काढणं योग्य आहे का सौंदर्या? मी तुला किती वेळा सांगतोय, तिच्या या परिस्थितीमध्ये तिच्यावर रागराग चिडचिड करू नकोस, तिच्याशी चांगली वाग, घरामध्ये जरा शांतता नांदू दे. पण नाही, तू प्रत्येक वेळेला स्वतःच काय ते खरं करणार. अर्थात या घरात आजपर्यंत मी जे म्हणते तेच होत आलंय आणि यापुढे तेच होणार आहे. आय डोंट अंडरस्टँड, तू अलीकडे इतका वाद का घालतोस माझ्याशी? मी नाही वाद घालत. आता कार्तिकच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची तयारी ठेव, ठीक आहे? येऊ तर दे त्याला. आधी तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार, मग मी त्याच्या. सौंदर्या, दिस इज नॉट डन. आधी तुला खरंच नाही वाटत आता तू तुझ्या वहिनीची बाजू घ्यायला हवी होतीस? का नाही घेतलीस तू? डॅड, त्या शोवर वहिनी जे वागली ते मलाही नाही पटलं. आणि तुझ्या ममाने त्या शोवरती जो ॲटिट्यूड दाखवला तो किती चुकीचा होता. दीपासमोर काही दुसरा पर्याय होता का आधी? आणि शेवटी त्या दीपालाच ही शिक्षा भोगावी लागली ना. डॅड, दीपा माझी बहीण आहे. तरी सुद्धा आय नो की मम्मा इज राईट, शी इज ऑलवेज राईट. हो ना आधी? श्वेता, तुला मगाशीच सांगितलंय शांत राहा. आधी, आता कार्तिक आणि दीपाची अशी ताटातूट होणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला? आय कांट बिलीव्ह दिस. हे असं घडेल असं वाटलंच नव्हतं. आता खरी मजा येईल. पण ही गोष्ट बाहेर पसरली तर अजून जास्त मजा येईल. मिसेस देशमुख, खरंच तुम्हाला सुद्धा हेच वाटतं का माझीच चूक होती? नाही ग बाळा, पण मला सांग, तुझ्या सासूबाईंसमोर वाद घालण्यात काही अर्थ होता का? नाही ना, जाऊ दे ना. हे बघ, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, मी इतरांपेक्षा जास्त तुला चांगला ओळखतो, तेव्हा माझ्या बाबतीत अजिबात काळजी करू नकोस. काय काळजी करू नकोस काय? हिच्या सौंदर्य मॅडम चिडल्या ना की असाच प्रसाद देतात. जाऊ दे, बस आरामात बस. आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. राधा, चहा टाकतेस का तिच्यासाठी का दूध पितेस? बाबा, दूध नको प्लीज. घरी मी सतत दूध घेत असते, आता प्लीज नको. बरोबर आहे, तिथे हे सगळं चांगलं चुंगलं मिळतं तिला खायला, इथे काय मिळणार आहे? राधा, मी बरोबर तेच म्हणते. इनामदारांच्या घरची आणि आपल्या घरची काही तुलना होऊ शकते का? तिथे तिला बदाम पिसते आणि केशर घालून दूध मिळतं, इथे ते मिळणार नाही. तू चहा टाक जा. बाबा, मी तुम्हाला सांगते, तो कार्यक्रम लाईव्ह सुरू होता आणि तिथे अचानक सासूबाई काळ्या लोकांच्या विरोधात वाईट बोलायला लागल्या. मग मी काय करणार होते ऐकून घ्यायचं होतं का? मी कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून मी सगळ्या काळ्या वर्णाच्या लोकांच्या वतीने बोलले. बाबा, आली मोठी काळ्या रंगाचा काही वर घेणारी, तोंड बघ आरशात. हे बघ बाळा, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. आणि मी बोललो ना तुला मगाशी की तुझ्या सासूबाईंचा मान राखण्यासाठी केवळ मी तुला त्यांची माफी मागायला सांगितली. आणि मला एक सांग, त्यांची माफी मागितल्याने तुझं काय वाईट होणार होत? बाबा, माफी मागण्याबद्दल काही नाही. जाऊ दे, आता त्याचा विचार करू नकोस. कळलं? छानपैकी चहा पी, काहीतरी वाच, किंवा असं करतेस का पूजा करतेस? आवडतं ना तुला? उकडायला लागलाय हल्ली. तरी मला भीती वाटतच होती. हा, त्या मुलाखतीनंतर यांच्या घरात काहीतरी गडबड होणारच. झालाच, पाठवून दिलं इकडे. अगं राधाई, पण माझी चूक नव्हतीच. आणि मुळात कार्तिक माझा नवराच माझ्या पाठीशी उभा आहे, तर मला कसली भीती? उडीत म्हणशील ग तुझी चूक नव्हती म्हणून. पण तुला शिक्षा मिळालीच ना, पाठवलंच ना तुला इथे, आणि आम्हालाही शिक्षा मिळाली. हे बघ राधा,
तू तिचा अजिबात काहीही करू नकोस. हा तिचा बाप खमके आहे, समजलं तुला? करा ना, नक्की करा. हा पण तिला आधी शिकवा की घरात खोटं बोलायचं नाही, नाही वाट लागते हो की नाही. नाही सौंदर्या मॅडम कितीही साध्या दिसत असल्या ना, तरी त्यांच्या विरोधात जर गेलं ना तर त्या शिक्षा देतातच. समोरचा प्रेग्नंट आहे की नाही हेही बघत नाही, पाठवून दिलं ना तिला इथे. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.